झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया दिवसभरातील 24 तास 24 बातम्या। पावसाळ्याचे दिवस जवळजवळ येत असल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल नागपूर व जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने काटेपूर्ण प्रकल्प म्हणा धरण येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व पूर परिस्थितीमध्ये बचाव कार्य ह्या विषयावर सराव सूत्र घेण्यात आलंय। अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे पालकमंत्री यांच्या निधीमधून रोजगार हमी योजनेतून मनरेगा अंतर्गत 25 लाख रुपयाचा रोड मंजूर झाला आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरामध्ये शहराच्या मधोमध्ये असलेल्या शहर पोलीस स्टेशनच्या समोरील कोकणवाडी परिसरात अज्ञात भामट्यांनी घराच्या मागील दरवाज्याची कडीकोंडा तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे। वस्तू व सेवा कर विभाग अकोला मूर्तिजापूर शहरातील समस्त व्यापारी बांधवांकरिता आता भय नाही। राष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त सांगवी येथील स्व इंदिरा गांधी रुग्णालय सांगवी या महापालिकेच्या रुग्णालयात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकर शेठ जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये शांताराम बाई प्रतिष्ठान व ओम साई फाउंडेशन यांच्या वतीने परिचारिका यांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। 2016 जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांना दूर जाणाऱ्या संजय वडकरांनी आज 12 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। दौंड कुरकुम मोरीचे काम कित्येक दिवसांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। आजचा दिवस आमच्यासाठी मोठा दिवस आहे। धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक वर्ष समाजसेविकाचे काम केले आहे। अन्यायाला विरुद्ध न्याय मिळून दिला आहे त्याची आठवण होणार नाही असा एकही क्षण आला नाहीये असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे ज्यांच्याकडे नेहमी संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं। अकोला जिल्ह्यातील जोगळेकर प्लॉट परिसरात असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने लाखो लिटर पाण्याचे पाणी वाया गेलं आहे। रात्री जलप्रसादाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकीमध्ये पाणी सोडले होते। महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल असे कोणी बोलू नये असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय। सोलापुरातील अक्कलकोट येथील ग्रामीण भागात तसेच माईदर्गी परिसरात काल सायंकाळी तसेच रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। बार्शीतील जाम गावात दारूबंदीचा निर्णय गावकऱ्यांकडून घेण्यात आलाय। सोलापुरातील बाळे परिसरामध्ये 2 धामणसापाचं मिलन चालू होतं। डोंबिवलीतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या भव्य होर्डिंगवर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। चॉकलेटचे आमिष देऊन 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपी नरदमाला 3 जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आहे। नवी मुंबईतील सानपाडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। सानपाडा सेक्टर 5 एका मोबाईल चोरट्याला नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली आहे। चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर परिसरात हल्लेखोर मादी बिबट्याला वन विभागाच्या पिंजऱ्यात पकडलंय। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुणगाव येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात कांदा लागवड केली आहे, पण या वर्षी निसर्गाने त्यांच्यावर प्रकोप दाखवलाय। भाजप प्रवक्ते रामदास ठाकरे सरकारवर टीका करतायत। एका धार्मिक स्थळावरील झेंड्यावरून विद्युत वाहिनीच्या तारा गेल्या आहेत।
आपल्या पक्षाला 25 वर्ष आज ऐतिहासिक असून बाळासाहेबांनी मोठ्या संघर्षातून पक्ष उभा केला आहे ह्याची जाणीव आत्ताच्या तरुण पिढीला असावी, अन्यथा जो इतिहास विसरतो तो भविष्यात कसा सापडणार असा सल्ला नव्या पिढीला देत आहे। सरकारी रस्त्यामध्ये अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम बार्शी टाकळीमध्ये विजोरा गावात करण्यात आले आहे। माथेरानच्या पर्यटनांमध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरानमधील हात रिक्षा चालकांना मानवी प्रेरणेतून मुक्ता होणार आहे। ह्या होत्या दिवसभरातील 24 तास 24 बातम्या। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी।